हॅलो स्टुडंट्स स्वागत आहे तुमचं विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि आज सतरा तारीख डिसेंबर गटक जी परीक्षा होती मुख्यमंत्री हरघर क्लर्क योजनेअंतर्गत जे आज मेन्स पार पडली मोठ्या संख्येने आज विद्यार्थी तिथे अवेलेबल होते उपस्थित होते ठीक आहे आणि पेपरची जी स्ट्रेंथ होती पेपर वन आणि पेपर टू हे दोन्हीही पेपर तुलनेने पेपर दोन कठीण होता जरा रिजनिंग मॅथचं वेटेज वाढल्यामुळे आपण मात्र पेपर वन हात तुलनेनं सोपा होता ठीक आहे आता तो सोपा की कठीण ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे ज्याचा अभ्यास झाला त्याला सोपा असेल ज्याचा अभ्यास झालाही त्याला कठीण असेल तुम्ही मला दोष द्याल ठीक आहे त्यापेक्षा या विषयावर न बोललेलं बरं पण एक सांगू इच्छितो की पेपर ग्रुप सी जसा पाहिजे त्या पद्धतीचा होता ठीक आहे इतका माझा अनुभव सांगतो आजचा जो पेपर झाला त्यामध्ये आपण राज्यव्यवस्था आणि कायद्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत त्यापूर्वी आपण काय करूया की आज पेपरमध्ये प्रकारे प्रश्नांचं वर्गीकरण केलं होतं लक्षात घ्या मी नेहमी तुम्हाला आजपर्यंत जेवढे ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स घेतले त्यामध्ये मी तुम्हाला सांगत आलो आहे की रिजनिंग मॅथ हा विषय तुम्ही सिरियसली घ्या आणि खरंच सिरियसली घेण्याची गरज आहे आजच्या याच्यावरून तुमचं लक्षात येईल बघा की आजच्या पेपरमध्ये मार्क्स कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केले होते सर्वात प्रथम बुद्धिमत्ता ठीक आहे आणि आजच्या पेपरमध्ये बुद्धिमत्तेवर जे प्रश्न होते ते दहा प्रश्न होते ठीक आहे त्यानंतर चालू घडामोडी ठीक आहे आणि चालू घडामोडीवर जी प्रश्नांची संख्या आणि अलीकडचे प्रश्न होते सो त्यामध्ये दहा क्वेश्चन्स दिले होते तुम्हाला नंबर नेक्स्ट सांख्यिकी आणि तुमचं मॅथ्स आहे ठीक आहे अंकगणित व सांख्यिकी म्हणजे आपण त्याला स्टॅट लिहू सो यामध्ये क्वेश्चन जे होते हे बारा क्वेश्चन्स विचारलेले त्यानंतर आपले कायदे हा घटक जो आहे आर टी आय आर टी एस यावर तीन प्रश्न विचारलेले ठीक आहे सोबत राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी ज्यावर प्रश्नांचा कल जास्त दिसतोय आणि पंधरा क्वेश्चन्स विचारलेले सोबतच इतिहास आहे इतिहासावर दहा क्वेश्चन्स विचारले दहा क्वेश्चन्स ठीक आहे त्यानंतर भूगोल व पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणाचा मोठा भाग आला आहे सो त्याच्यामुळे पर्यावरण पण तुम्हाला करणेनं करणे हे आवश्यक आहे सो त्यावर क्वेश्चन जे आले ते दहा क्वेश्चन आले तुमचा आवडता डिअर डार्लिंग सब्जेक्ट म्हणजे सायन्स अँड टेक ठीक आहे सायन्स अँड टेकवर आलेले वीस क्वेश्चन्स कसे होते मला विचारू नका कारण की मला सायन्समधलं काही येत नाही आणि इकॉनॉमी इकॉनॉमीमध्ये दहा क्वेश्चन्स अशा प्रकारे क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन होतं सो तुमच्या एक लक्षात येईल की आज पेपरचा काय म्हणजे आज एम पी एस सीला तुमच्याकडून काय अभिप्रेत आहे त्यांना माहिती आहे की बाबा तुम्हाला काय आलं पाहिजे ठीक आहे <coughs> तुम्हाला रिजनिंग मिळत आलं पाहिजे शासनात गेल्यानंतर तुम्ही पैशाचा जे आहे गैरवापर होऊ नये अपव्य होऊ नये सो त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे गणित आलं पाहिजे अशी शासनाचा काहीतरी मानस असेल सो त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला पेपर डिझाईन केलाय कळलं का हे डिस्ट्रीब्युशन होतं ओके चलो सो so, आता काय करतोय आपण आपण बघतोय तुमचा पॉलिटीवर आलेले क्वेश्चन्स ठीक आहे सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तीनही प्रश्न जे आहेत हे अगदी सोपे होते आणि माझ्या रिव्हिजन बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल झाला की नाही ते तुम्ही कमें, कमेंट कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आता बघा लक्ष द्या प्रश्न असा आला होता की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा जो कशासाठी दिला आहे की सम शासनाद्वारे दिल्या येणाऱ्या समयोचित सेवा ह्या तुमच्यापर्यंत गति, गतिमान पद्धतीने पोहोचवण्यासाठी ठीक आहे पारदर्शक पणे पोचवण्यासाठी आणि कार्यशील दे सेवा देण्यासाठी हा कायदा करण्यात आला सो याच्यामध्ये विचारलंय की कलम सात काय आहे दहा काय आहे तेरा काय आहे आणि वीस काय आहे आणि आपण नेहमी एक लॉजिक वापरत असतो सो ते म्हणजे काय तेराला मॅच करायचं ठीक आहे सो तेरामध्ये यम येतं आणि यमचा मी कोड तुम्हाला सांग तुम्हाला सांगितलेलं जर ज्यांनी बघितलं असेल की महाराष्ट्र यम फॉर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठित करणे सो बघा एकच आहे त्याला दोन लागतोय आणि तुमच्या जोड्या इथं जोडतायत सातमध्ये काय आहे सातचा कोड आपण गुगल केला होता जीवरून ज्यांनी लेक्चर्स बघितले असतील ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मुलांनी बघितले आहे सो सातमध्ये जे आहे ते आहे लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे एकला काय लागेल तीन लागेल ठीक आहे इथे तीन लागेल त्यानंतर दहा मध्ये जे जे फॉर जेल केला होता शास्ती शास्ती असते पाचशे ते पाच हजार रुपये आणि एका महिन्याच्या आत भरावा असं अकरा मध्ये दिलेला आहे आणि वीस मध्ये आहे ट्रेडिशन संस्कृती विकसित करणे आणि मागच्या पेपरमध्ये तुम्हाला वीस मध्ये वीस ची सबक्लास विचारलेला कधी माहितीये का जी आधीची पी एस आय झाली दोन हजार बावीस ची त्यामध्ये बावी विचारलेला सो असा म्हणजेच याचं उत्तर जे येईल हे चार क्रमांक येईल कळलंय ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढे बघा आता क्वेश्चन नेक्स्ट आहे हा आहे माहिती अधिकार अधिनियमावर माहिती अधिकार अधिनियम आणि जोड्या जुळवाच्याच फॉर्म मध्ये आलाय परत आपल्याला नऊमध्ये मध्ये मी तुम्हाला आज सांगितलं होतं की माहिती जी असते ना ही तीन प्रकारची असते आणि पोह्यांचं उदाहरण आपण नेहमी घेतो की काही माहिती ही शंभर टक्के देण्यायोगी आहे ठीक का का आहे काही माहिती ही शंभर टक्के नाकारण्यायोग्य आहे म्हणजे ही माहिती देता येत नाही आणि त्याच्यामध्ये आपण काय बघत असतो आठमधले दहा प्रकरणं नऊमध्ये कॉपीराईटचा मुद्दा असेल ती माहिती नाकारता येते आणि चोवीसमध्ये ज्या संघटना ज्या अनुसूचित दोनमध्ये दिलेल्या आहेत परिशिष्ट दोनमध्ये दिल्या आहेत त्याच्या संदर्भात ओके आणि एक माहिती पृथक्करण अर्धी द्यायची अर्धी नाही द्यायची हे दहामध्ये ठीक आहे स्वतः बघा लक्ष द्या चार जे आहे चारचा कोर्स आपण ड्युटी केलेला ड्युटी म्हणजे काय की सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधनं सार्वजनिक प्राधिकरणावर काय काय आबंधनं दिली होती आबंधनं अशी दिली होती की बाबा तुम्हाला काय करावं लागेल हा कायदा जेव्हा अपडेट होईल त्याच्यापासून म्हणजे एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व प्री काय आहे आपण त्याला काय म्हणतो तयारी करून ठेवावं लागेल प्रिपरेशन करावी घ्यावी लागेल तुमची वेबसाईटवर टाकणे माहिती तुमचे कार्य हो। तुमचा माहिती अधिकारी हे सर्व ठरवणे ठीक आहे तुमच्या कायद्याची कार्यसूची कार्यांची कार्यसूची तयार करणे त्याची अनुक्रमणिका तयार करणे हे सर्व सो एकला तीन लागतं हा आणि हा निघून गेला नंबर नेक्स्ट सातमध्ये काय आहे सातमध्ये आहे अर्ज निकाली काढणे आणि अर्ज काय असतो सर्वसाधारण परिस्थिती तीस दिवसात जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात अठ्ठेचाळीस तासाच्या आत निकाली काढावा लागतो जर अर्ज फेटाळला असेल तर तुम्हाला त्याच्यावर फेटाळण्याची कारणं ज्याच्याकडे अपील करायचं आहे त्या अधिकाराचं नाव वगैरे हे सर्व तुम्हाला सांगावं लागतं सो ते सातमध्ये आहे नऊ मध्ये काय आहे जर एखादा मुद्दा एखादी माहिती जर एखाद्या कॉपीराईटच्या संदर्भात असेल ठीक आहे सो त्यावेळेस माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी ती माहिती, माहिती देण्यास नाकारू शकते ठीक आहे सो याला काय पाहिजे याला चार पाहिजे त्यानंतर नऊला एक पाहिजे आणि पंधरामध्ये काय आहे राज्य माहिती आयोग घटित करणे ठीक आहे राज्य माहिती आयोग घटित करण्याचा अधिकार इथे राज्य शासनाला आहे राज्य शासन ज्याप्रमाणे अधिसूचना काढेल त्याप्रमाणे तो घटित होईल ठीक आहे आणि त्याच्यातल्या ज्या नियुक्त्या असतात त्या नियुक्त्या कोण करतो तर राज्यपाल हा स्वतः करत असतो सो त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की याचं उत्तर जे आहे ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला काय पाहिजे होतं उत्तर क्रमांक तीन पाहिजे होतं ठीक आहे नंबर नेक्स्ट पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न याच्यावर जेव्हा कायदा आपण सुरुवात करतो तेव्हा त्या गोष्टीवर आपण परत परत सांगतोय ठीक आहे थोडसं कॅपमुळे चेहरा डारकी दिसेल पण तेवढं मॅनेज करून घ्या ओके चलो बघा लक्ष द्या आता की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच देशातील सर्व लोकांना इथेच काय खाल्लं इथेच बऱ्याचशा मुलांनी माती खाल्ली असेल हा कायदा कलम तीन काय म्हणतं या कलम तीन सेक्शन थ्री असं म्हणतं की हा कायदा फक्त भारतीयांना लागू असेल म्हणजे भारतीय म्हणजे फक्त भारतीय नागरिकांना लागू असेल मग मला सांगा भारतात फक्त नागरिकच राहतात का, का? नाही पीपल या शब्दामध्ये अर्थ होतो की आपल्या देशामध्ये काही लोक नागरिक का असतील आणि काही लोक निवासी असतील निवासीमध्ये आपण असं म्हणू शकतो की जे लोक परकीय सुद्धा असू शकतात नाही का अमेरिकेतले फ्रान्स फ्रा फ्र, फ्र, फ्रान्समधले वगैरे सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं सो त्याच्यामुळे एलिमिनेट होईल व दोन्ही विधान बरोबर आहे चुकलं विधान अबरोबर आहे निघून गेलं आणि दोन्हीही चूक आहे आणि हे माहिती अधिकारामध्ये काम कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे अगदी बरोबर माहिती अधिकारामध्ये तुम्ही काय करू शकता सरकारचं एखादं काम चेक करू शकता ठीक आहे तुम्हाला तो अधिकार आहे दुसरी गोष्ट कागदपत्र सरकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करू शकता आणि सरकारच्या ज्या नोंदी असतील त्या तपासू शकता जर तुम्हाला कागदपत्र आणि नोंदी तपासायच्या असतील तर तुम्हाला पहिला तास मोफत असतो आणि नंतरच्या प्रत्येक पंधरा मिनिटासाठी पाच रुपये इतका चार्ज होतो त्याच्या ती टिप्पण्या वगैरे तुम्ही काढू शकता सो त्याच्यामुळे विधान क्रमांक दोन बरोबर असेल आणि एक चूक असेल याचं असे उत्तर जे येईल ते दोन येईल कळलं चला सो उत्तर या प्रकारे पाहिजे होती नंबर नेक्स्ट आगे वळेगे बघा आता तुमचा आवडता विषय आता हा प्रश्न कसा टॅकल करायचा होता मी तुम्हाला समजून सांगतोय बघा प्रश्न काय म्हणतोय की भारतीय राज्य घटनेने खालीलपैकी कोणते अनुच्छेद ठीक आहे म्हणून मी काय म्हणतो असतो तुम्हाला नेहमी घटनेत जे असतात त्याला अनुच्छेद म्हणतात कायद्यात असतात ते कलम असतात ठीक आहे अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट करते तुम्हाला माहिती आहे भारत धर्मनीरपैक्ष्या है। धर्मनीरपैक्ष्या है हा धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे राज्याने कोणताही धर्म घोषित केलेला नाही राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही पण मात्र भारतातील कोणताही नागरिक हा किंवा भारतातील कोणताही व्यक्ती ठीक आहे हा कोणताही धर्म स्वीकारू शकतो त्याचा आचार प्रसार प्रचार करू शकतो पण त्यामध्ये तुम्हाला सक्तीचं धर्मांतरण करता येत नाही म्हणजे राष्ट्राचा कोणताही धर्म नाही पण राष्ट्रातील जे नागरिक आहेत एव्हन जे, जे लोक आहेत निवासी आहेत हे कोणताही धर्माचा प्रचार प्रसार करू शकतात कळलं का चलो मग आता बघा तुम्हाला माहित आहे की जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत आणि भाग तीनमध्ये आहेत ते सो फंडामेंटल राईट्समध्ये पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान तुम्हाला काय दिलं आहे धर्मनिरपेक्षता दिली आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत सत्तावीस सत्तावीस म्हणजे मध्ये काय आहे की राज्य कोणत्याही धर्मासाठी कर गोळा करू शकत नाही कोणत्याही एका विशिष्ट धर्मासाठी एक पर्टिक्युलर कर गोळा करू शकत नाही आपल्याला सी प्रत्येक ठिकाणी पाहिजे ठीक आहे मी यावरून या सेन्सवरून घेतोय सी प्रत्येक ठिकाणी पाहिजे इथे सी नाही निघून गेलं आता बघा लक्ष द्यायचं इथे वरीलपैकी सर्व इथे दिला इथं डी बरोबर दिला आहे डी बरोबर दिला आहे आणि डी बरोबर दिला सो बरोबर आहे सो डी तर बरोबर आहेच शाळेत म्हणजे ज्या राज्य पुरस्कृत म्हणजे राज्याकडून ज्याला फंडिंग जातं अशा शाळा असतात म्हणजे तुमच्या जिल्हा परिषद पंचायत सॉरी जिल्हा परिषदेच्या असतील किंवा तुमच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या तिथं तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येत नाही अपवाद जर एखादी संस्था धार्मिक शिक्षणासाठीच निर्माण केली असेल तर तिथं देता येतो पण प्रायव्हेट स्कूलमध्ये पालकांच्या अनुमतीने तुम्हाला काय देता येतं त्या ठिकाणी ॲडमिशन <coughs> देता येतात सो अठ्ठावीस डी तर सर्व ठिकाणी बरोबर दिलाय आता तुम्ही एक बघाल की इथं सी बरोबर दिलाय इथं सी बरोबर दिलाय आणि इथं सी बरोबर दिला आहे सो हे आपल्याला तर ऑलरेडी माहीत होतं आता तीसमध्ये तुम्हाला माहिती आहे तीसमध्ये काय दिलं आहे भाषिक सॉरी जे अल्पसंख्यांक आहे धार्मिक अल्पसंख्यांक त्याच्या संरक्षणाच्या संदर्भात तरतुदी दिली आहेत सो त्याच्यामुळे so, डी आपल्याला इन हाऊ कंडिशन पाहिजे इथे डी आहे इथे पण डी आहे आणि इथे पण so, डी आहे सो प्रत्येक ठिकाणी डी ए आहे आता आपल्याला एक मुद्दा इथे काय आहे इथे कन्फ्युजिंग हा आहे की सर बी सी डी बद्दल आम्ही क्लिअर आहोत आता चव्वेचाळीस बद्दल काय लक्षात घ्यायचं तर मी तुम्हाला सेन्समध्ये सांगतोय की भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप हे तुम्हाला चव्वेचाळीस सुद्धा पण सांगतात त्याच्यावर तुमचे माझे क्लॅशेस होऊ शकतात वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळे मत मांडू शकतात ठीक आहे पण मी सांगतोय चव्वे सांगतो। की चव्वेचाळीस पण धर्मनिरपेक्ष स्वरूप सांगतं काय म्हणतं ते की भारतामध्ये ठीक आहे धर्माच्या आधारावर कोणताही कायदा असायला नको म्हणजेच भारत कसा ठेवा धर्मनिरपेक्ष ठेवा असा हिडन सेन्स जो आहे हा चव्वेचाळीसमध्ये आहे आणि इवन स माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारा हे एकदा एका वर्डिक्टमध्ये बोलल्या गेलं आहे त्या वर्डिक्टचं नाव मला आठवत नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही त्याबद्दल क्षमा असावी पण तुम्हाला सांगतो आयोग याचं उत्तर तुम्हाला वरीलपैकी सर्व देईल पण याला पुढे कोण काय रेफरन्स पाठवतो त्यावर पण मला असं वाटतं फायनल की मध्ये पण आयोगाने हेच उत्तर द्यायला पाहिजे आणि इथं मी ठाम आहे कळलं का चलो मेरा भाषण मेरा शासन आहे कळलं का रे चलो पुढे जाऊया समित्या याच्यावर प्रश्न बघा लक्ष द्या राष्ट्रीय ध्वजासंदर्भात तदर्थ समिती यावर कितीतरी वेळा प्रश्न आला आहे आणि ती आहे राजेंद्र प्रसाद ठीक आहे राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली तीनला हे लागतं एक हे एकच ऑप्शन आहे निघून गेलं निघून गेलं आणि निघून गेलं हे बघा प्रेस गॅलरी म्हटलं ना तर आपण आणि काय वाचतो मी त्या नेहमी पॉलिटीमध्ये ते, ते वाचतो वर्तमानपत्राच्या संदर्भात समिती आणि आपण त्याचे कोड पण केला होता उषा म्हणजे सकाळ आणि सकाळी सकाळी लोक काय वापरतात न्यूजपेपर वाचतात कळलं नंतर नागरिकत्वा संदर्भात तदर्थ समिती आता बघा लक्ष द्या नागरिक हा सर्वात वरचा असतो आपल्या देशामध्ये वरधाचारी समिती आणि मूलभूत अधिकार उपसमिती जे बी कृपलानी जे बी कृपलानी समिती सो त्याच्यामुळे उत्तर क्रमांक जे येईल ते एक येईल ठीक आहे सो समित्यांवर बहुत खूप वेळा प्रश्न येतात आणि त्यामधला हा एक प्रश्न आहे कळलं का चलो आगे बढेंगे अशा एकूणात ज्या होत्या या अकरा मुख्य समित्या आणि बावीस उपसम उपसमित्या याद्वारे आपली भारतीय घटना तयार करण्यात आली अब आगे देखेंगे देखो की केंद्र सरकार राज्य सरकारना राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार दे निर्देश देऊ शकतं ठीक आहे आता एक लक्षात घ्या की दोनशे छप्पन्न ठीक आहे आर्टिकल जे आहे ते दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्ननुसार नुसार केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकतं ते निर्देश राज्यांना मानणं बंधनकारक आहे जर राज्य केंद्राने दिलेले जे आहेत <coughs> निर्देश आहेत ते मानत नसेल तर थ्री सिक्स्टी फायव्हनुसार राज्यामध्ये केंद्राचे आदेश न मानणे या कारणावरून काय लागू शकते आणीबाणी लागू शकते सो त्याच्यामुळे याचं उत्तर असेल काय तीनशे हे आणीबाणीचं कलम आहे तुम्हाला माहित आहे तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीरच्या संदर्भात आहे हे सरळ सरळ तुम्हाला रिजेक्ट करायचं होतं आणि दोनशे त्रेसष्टमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे की काय दिलं आहे त्या ठिकाणी आंतरराज्य परिषद दिली आहे सो त्याच्यामुळे सरळ सरळ तीन ठिकाणी तुम्ही जर एलिमिनेट तरी केलं असतं तरी हे उत्तर तुम्हाला सहज मिळून गेलं असतं केंद्र राज्य संबंधावर यावेळेस दोन प्रश्न विचारलेले दिसत आहेत कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही तुम्हाला माहिती आहे जसं केंद्रात आपली संसदीय शासन पद्धती आहे तशी आपण राज्याच्या राज्यामध्ये पण केंद्रीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे त्याला आपण संसद न म्हणता राज्य विधिमंडळ असं म्हणतो आणि तुम्हाला आहे एकशे सदुसष्ट मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिली आहेत काय कर्तव्य आहेत पहिलं कर्तव्य हे आहे की संसद जर राज्य विधिमंडळाने कोणताही निर्णय घेतला असेल किंवा कॅबिनेटने कोणताही निर्णय घेतला असेल तर तो मुख्यमंत्र्या तो राज्यपालांना कळवणे दुसरं असा एक आहे की जर राज्यपाल कोणत्या वेळोवेळी कोणत्याही गोष्टीची माहिती मागवतील तर ते पुरवणे आणि तिसरा म्हणजे असा एखादा निर्णय एखाद्या मंत्र्याने घेतला असेल तो एकट्याने घेतला असेल कॅबिनेटला न विचारता असा निर्णय राज्यपाल मुख्यमंत्र्यांसाठी पाठवू शकता की इव्हन कॅबिनेटच्या निर्देश देण्यासाठी पाठवू शकतात सो हे एकशे सदुसष्ट आहे एकशे त्रेसष्ट मध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असं नाही मुख्यमंत्र्यांची कोणतीही शपथ दिलेली नाही मुख्यमंत्री हे फक्त नाव दिलं आहे जे तुम्हाला एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट मध्ये दिसतं राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतील एवढेच दोन शब्द तुम्हाला दिसतील सो so, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची शपथविधी असं कुठंही तुमच्या घटनेत क्लॉज दिसत नाही सरळ सरळ एलिमिनेट ऑप्शन होईल त्यानंतर एकशे मध्ये राज्यमंत्र्यांची शपथ दिली आहे एकशे चौसष्ट मध्ये दिला आहे की मुख्यमंत्री लक्षात घ्या मुख्यमंत्री सुद्धा राज्य हे राज्यमंत्री तर थोडेसे मुलं कन्फ्युज झाले असतील पण इंग्लिशमध्ये वाचल्यावर स्टेट मिनिस्टर म्हणजे राज्यातील मंत्री असा अर्थ मी पण सुरुवातीला हा प्रश्न जेव्हा वाचला एक्झाम हॉलमध्ये तेव्हा मला राज्यमंत्री वाटला आणि मी हे एलिमिनेट करणार होतो मला वाटलं राज्यमंत्र्यांची कशी शपथ आपण म्हणतो ना मंत्र्यांचा कॅबिनेट मंत्री प्रकार आणि मग म्हणतो आपण राज्यमंत्री मला हे वाटलं मग मी इंग्लिशमध्ये वाचला की बाबा आपण झेडपीवाले माणसं आपण पहिले मराठीत वाचू सो त्याच्यामुळे मी स्टेट मिनिस्टर वाचल्यानंतर मला समजलं की यस याला असं म्हणायचं आहे की राज्यमंत्री नाही राज्याचे मंत्री म्हणायचा आहे सो so, त्याच्यामुळे एकशे चौसष्ट पाच मध्ये त्यांना राज्यपाल किंवा राज्यपालाद्वारे प्राधिकृत केलेला व्यक्ती काय देतो शपथ देतो ओके आणि ही शपथ त्यांची तीन मध्ये दिली आहे आणि एकशे सहासष्ट मध्ये राज्यपालांच्या कारवाया राज्य सरकारच्या कारवाया दिल्या आहेत म्हणजेच ऑपरेशन बाय स्टेट गव्हर्नमेंट आणि हे कोणाच्या ऑथॉरिटीने चा चालते राज्यपालाच्या ऑथॉरिटीनं चालतात ठीक आहे पण ॲड हॉक सॉरी डी जॉर जर तुम्ही बघितलं तर राज्यपाल आहे आणि जर डी फॅक्टो बघितला तर मुख्यमंत्री आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे चलो पुढे नंबर नेक्स्ट म्हणजे याचं उत्तर काय येईल मग एकशे त्रेसष्ट भारताच्या हे बघा मी तुम्हाला सांगितलं केंद्र राज्य संबंधावर दोन प्रश्न दिसत आहे हा दुसरा प्रश्न संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते दोनशे पंचेचाळीस अगदी बरोबर बघा संसद का कायदा आपल्याकडे माहितीये का इथे उत्तर सांगून देतो हे दोनशे सेहेचाळीस कलम आहे हे सूचांचं कलम आहे मी बऱ्याचदा याच्यावर बोललोय सूचींच कलम आहे दोनशे सेहेचाळीस एक मध्ये आहे केंद्र सूची दोनशे सेहेचाळीस दोन मध्ये आहे सूची आणि दोनशे सेहेचाळीस तीन मध्ये आहे समवर्ती सूची सो आता एक लक्षात घ्यायचं की तीन वेगवेगळ्या सूचया का निर्माण केल्या सूच म्हणजे काय तर लिस्ट ज्यामध्ये विषय दिले आहेत ज्याच्यावर कोण कायदा करावा केंद्र सूचीवर फक्त केंद्र कायदा करेल राज्य सूचीवर साधारण सर्वसाधारणपणे राज्य कायदा करेल राज्य विधिमंडळ पण काही परिस्थितीमध्ये पाच परिस्थितीमध्ये केंद्र सुद्धा कायदा करू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर एकशे से सेहेचाळीस तीन मध्ये समवर्ती सूचीवर दोघेही कायदा करू शकतात मात्र जो राज्याचा कायदा केंद्राचा कायदा असतो हा वरसड असतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे सो त्याच्यामुळे राज्य सरकारला कर लावण्याचा अधिकार आहे हे कुठे दिलं म्हणजे सॉरी संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे हे सेहेचाळीसमध्ये न देता दोनशे पासष्ट मध्ये आहे त्याच्यामुळे हे चुकीचं उत्तर आहे आपल्याला चुकीचं विचारलं बघा आता मग सर आपण असं का केलं काही अधिकार केंद्राला दिले काही राज्यांना दिले आणि काही दोघांनाही दिले तर बघा जेव्हा देशात एक समान कायद्याची गरज असते म्हणजे सर्व राज्यांमध्ये कायदे समान असावे असं जेव्हा सरकारला वाटतं तेव्हा ते, ते विषय संविधानकर्त्यांनी केंद्र सूचित टाकले आणि काय करू शकतं बघा लक्ष द्या आपली जी संसद आहे माननीय संसद ही संसद संपूर्ण भारतासाठी किंवा भारतातील एका विशिष्ट प्रदेशासाठी किंवा एका गावासाठी कायदा करू शकते म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की समजा हुंडाबंदी कायदा आहे हुंडाबंदी कायदा संपूर्ण भारतासाठी आहे पण समजा पेसा कायदा आहे तर हा पेसा क्षेत्रासाठीच आहे म्हणजे संपूर्ण देशासाठी कायदा करू शकते एका विशिष्ट प्रदेशासाठी सुद्धा करू शकते हे विधान बरोबर आहे आणि राज्यानं केलेला कायदा फक्त राज्यांमध्येच लागू असतो नंबर नेक्स्ट संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे बरोबर जर असं वाटत असेल न्यायव्यवस्थेवर खूप ताण पडतोय असा ताण कमी करण्यासाठी संसद काय करू शकते दोनशे सत्तेचाळीस अंतर्गत काही विशिष्ट न्यायालय स्थापन करू शकते ठीक आहे कौटुंबिक न्यायालय एक्सेट्रा एक्सेट्रा आणि कायद्याचे अवशिष्ट अधिकार म्हणजे जे कोणतेही विषय कोणत्याही सूचीमध्ये दिलेले नाहीत असे अधिकारांना आपण शेषाधिकार म्हणतो आणि शेषाधिकार दोनशे अठ्ठेचाळीसनुसार केंद्राकडे आहे आणि ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतली आहे सो त्याच्यामुळे एक दोन तीन ठीक आहे सो हे असेल बरोबर आणि चौथं असेल चूक कळलं का रे चलो आता बघा खालीलपैकी हे कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आहे लक्षात घ्यायचं तुम्हाला प्रत्येक याचं वर्डिंग जरी माहीत असतं तरी जमलं असतं पण नसेलही जमत तर तुम्हाला एक ऑप्शन सांगतोय बघा इथं ए ए दिलाय इथं ए दिलाय सो त्याच्यामुळे ए बरोबर मानण्यात ठीक आहे आता इथे बी बी दिलंय लक्षात घ्या इथं बी दिलाय इथं तीन ठिकाणी बी दिलाय म्हणजे बी बरोबर आहे आता पुढे बघा लक्षात घ्या पुढे आपण एक असा घेऊ शकतो सेन्स की सर इथे सी दिला आहे इथे सी दिलाय इथे सी दिलाय हे सी बरोबर आहे आणि मग म्हणाल तर इथे पण डी उरलंय इथं पण डी उरलं आहे आणि इथे पण डी उरलंय कळलं का म्हणजे इथं जी फॉर्म्युला मला तुम्हाला सांगायचा होता तो इथं लागू होत नाही ठीक आहे त्याबद्दल क्षमस्व ओके चला आता बघा लक्ष द्या आता बघा की त्रेचाळीसमध्ये काय दिलं आहे त्रेचाळीसमध्ये मध्ये असा दिला आहे ठीक आहे लक्ष द्या त्रेचाळीसमध्ये म्हणजे मानवाच्या कामगाराचे कामगार असतील किंवा त्यांच्या स्थितीच्या संदर्भात जे आहे त्या तरतुदी इथं दिल्या आहेत ठीक आहे सो त्याच्यामध्ये त्रेचाळीस हे कलम जे आहे हे तुम्हाला म्हणजे लघु उद्योग कुटीर उद्योग आहे ना त्याच्या संदर्भात त्याचे वेगवेगळे मी तुम्हाला अन्वय अर्थ सांगतोय सो ते तिथं दिलं आहे त्यामुळे त्रेचाळीस हे उत्तर आहे गांधीवादींचं गांधीजींचीच इच्छा होती लघु उद्योग चालावेत वगैरे कालमार्क्सचं एक विधान आहे कालमार्क्स असं म्हणतो की भारतामध्ये सर्वात मोठे घुसखोर जर कोणी आले असतील तर इंग्रज त्यांनी भारतातला चरखा आणि हँडीक्राफ्ट चालू करणारे जे आहेत म्हणजे हातमागाची यंत्र हे तोडून टाकली म्हणजे काय लघु उद्योगांचा रास केला ठीक आहे दुसरं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये तुम्हाला म्हणजे दुप्ती जनावरं जे गोवंशी आहे त्यांचा काय करायची त्यांची पैदास करणे शास्त्रीय दृष्ट्या आणि त्यांचं जतन करणे सो त्याच्यामुळे हे दोन पाहिजे सत्तेचाळीसमध्ये मादक द्रव्य वगैरे यांच्या संदर्भात आहे आणि एकोणचाळीस हे समाजवादी कलम आहे काय हे सर्वांना समान संधी म्हणजे कशाची न्यायाची हे इंदिरा गांधीजींनी टाकलेलं कलम आहे आर्टिकल आहे आणि हे चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीने टाक सॉरी बे बेचाळीसा ठीक आहे बेचाळीसाव्या घटनादृष्टीने टाकला आहे कळलं का सो त्याच्यामुळे डी हे लिम्ने, दे लिम्ने, दे लिम्ने, दे लिम्ने, उत्तर येणारे डी एलिमिनेट डेलिमिनेट डेलिमिनेट ठीक आहे सो त्याच्यामुळे आपल्याला हे उत्तर पाहिजे होतं ओके चलो नंबर नेक्स्ट हा प्रश्न थोडासा वाईड अँगलनं विचारला ठीक आहे थोडासा वाईड बॉल टाकला पण जो रेषेच्या आतमध्ये येतोय ठीक आहे बघा ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते हे तुम्हाला वाचायचं नव्हतं तुम्हाला वाचायचं हे होतं की संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला आणि तुम्हाला माहित आहे जो तेरा डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीसला काय मांडला होता उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो ठराव पुढे जाऊन संविधान सभा बावीस जानेवारी एकोणाशे सत्तेचाळीस ला संमत करेल आणि हा उद्दिष्टांचा ठराव कोणा वाढला होता नेहरूजींनी मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू सो त्याच्यामुळे आपलं उत्तर सरळ पाहिजे होतं बावीस जानेवारी कळलं का ठीक आहे पुढे हा प्रश्न हा प्रश्न विचारलेला आहे <coughs> मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात योग्य विधान निवडा हे बघा एकोणीसशे शहात्तर मध्ये काँग्रेस पक्षाने म्हणजे त्यावेळेस इंदिरा गांधी सरकारने आणीबाणीच्या इरामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी स्वर्णसिंह समितीची स्थापना केली तुम्हाला माहिती आहे की जे समाजवादी देश असतात त्या समाजवादी देशांमध्ये दे। राज्य सरकार तुम्हाला जे मूलभूत कर्तव्य देते बदल्यात तुमचे काहीतरी सॉरी मूलभूत हक्क प्रदान करते बदल्यात तुमचे काहीतरी मूलभूत कर्तव्य असतात ठीक आहे आणि इंदिरा गांधी असं म्हणतात की भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश न करणे हे संविधानकर्त्यांची मोठी चूक होती आणि ती चूक खोडून काढण्यासाठी इंदिराजींनी स्वर्ण सरदार स्वर्णसिंह समिती त्यावेळेचे सं संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेने एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या रिकमेंडेशनवरून आपण काय केलं यामध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने दहा कर्तव्य टाकली पुढे एक अकरावं कर्तव्य टाकण्यात आलं ज्यामध्ये लिहिलं होतं सहा ते चौदा वयोगटातील पाल्यांना बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन मूलभूत कर्तव्य अठ्ठ्याऐंशी व्या नाही शहाऐंशी व्या घटनादुरुस्ती दोन हजार दोनने टाकलं सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं आपल्याला दोन्ही बरोबर पाहिजे नाही योग्य कथन विचारलं केवळ बी योग्य येणार नाही वरीलपैकी एकही योग्य असंही होऊ शकणार नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल फक्त अ बरोबर करावं लागेल कळलं का सो तिथे तुम्हाला फसवलंय नंबर नेक्स्ट हे बघा हा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे आपल्या संविधानात जेव्हा मूळ संविधान असतं त्यामध्ये सात प्रकारची स्वातंत्र्य होती सात प्रकारची कोणती स्वातंत्र्य होती सर्वात पहिलं स्वातंत्र्य होतं ते तुम्हाला समानतेचा अधिकार समानतेचा हक्क हक्क हा शब्द लिहित नाही मी तो चौदा ते अठरा दरम्यान आहे त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क आहे ठीक आहे स्वातंत्र्याचा हक्क हा आहे एकोणावीस ते बावीस दरम्यान त्यानंतर तुम्हाला शोषणाविरुद्धचा हक्क आहे शोषण एवढा शब्द लिहितोय तो आहे तेवीस आणि चोवीसमध्ये म्हणजे वेटबिगारी करावे लागणार नाही आणि कामगार म्हणजे लहान बालकांना कामाचा जबरदस्ती केल्या जाणार नाही त्यानंतर तुम्हाला हे धार्मिक स्वातंत्र्य ज्यावर आपण ऑलरेडी बोललोय ते आहे पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान ठीक आहे त्यानंतर आहे भाषिक व अल्पसंख्याकाचे भाषिक म्हटल्यापेक्षा सांस्कृतिक व अल्पसंख्यांकाचे हक्क ठीक आहे आणि ते आहेत तुम्हाला एकोणतीस व तीस दरम्यान त्यानंतर मालमत्तेचा हक्क होता हा हक्क मोरारजी देसाई सरकारने काढून टाकला एकतीसमधून आणि बत्तीसमध्ये फक्त बत्तीसमध्ये एक आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजना म्हणजे तुमचे जर मूलभूत हक्क कोणी घेत असेल तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तो परत मिळवण्याचा अधिकार फक्त बत्तीसमध्ये आहे तेहत्तीस चौतीस पस्तीसमध्ये नाही मग बघा शोषणाविद्यचा हक्क तेवीस चोवीस बरोबर संविधानिक उपायांचा हक्क बावीस बत्तीस ते पत्तीस पस्तीस चुकलं धार्मिक स्वातंत्र्य एकोणीस ते बावीस आता बघा आता बघा कशी मजा येईल धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क एकोणावीस ते बावीस म्हणजे हे पण चुकलंय ठीक आहे आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार एकोणतीस व तीस, तीस। आत्ता सर काय करावं आम्ही तुम्ही सांगताय दोन चुकलेत मग आम्ही काय करायचं सो या वेळेस इथं बत्तीस एक्झॅक्ट दिलेला आहे बघा लक्ष द्या इथं बत्तीस एक्झॅक्ट दिला आहे त्याच्यामुळे हे विधान मानावं लागेल आणि धार्मिक स्वातंत्र्य हे तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस सो त्याच्यामुळे उत्तर आहे उत्तर यायला पाहिजे होतं तीन कळलं का हे उत्तर तीन पाहिजे अलग लक्षात सो एक्झॅक्टली दोन चुकीचा निघाला पाहिजे पण यातनं सर्वात चुकीचं हे आहे इथं काहीतरी जुळतो तरी बावीस असा इथे येत नाही ओके मला तर वाटतं हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे पण आयोग नाही मानणार पण तुम्ही कॅन्सलच्या भरोशावर न करू याचं उत्तर तीनच येईल आता बघा एकोणतीसमध्ये भार भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकाचे हक्क दिले आहेत ठीक आहे आणि जे भाषिक आणि ठीक आहे अल्पसंख्याकाचे हक्क दिले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की महिला वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण इथे नाही कुठेच नाही।, नाही, नाही।, नाही सो त्याच्यामुळे बी येणार नाही बी येणार नाही निघून गेलं त्याच्यानंतर अनुसूचित जातीच्या हितसंबंधाचे आणि अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे इथे दिलं नाही सो त्याच्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे फक्त अल्पसंख्याक आणि एक लक्षात ठेवायचं एकोणतीस मध्ये भाषिक आणि धार्मिक दोन्ही अल्पसंख्याक येतात सो त्याच्यामुळे याचं उत्तर कायला या पाहिजे पंचेचाळीसचं दोन नंबर नेक्स्ट राज्य आता हा प्रश्न आहे हा प्रश्न ठीक आहे मी सांगतोय कसा यायला पाहिजे विधिविषयक अधिकार तुम्हाला माहिती राज्यपालांना वेगवेगळे अधिकार असतात आणि राज्यपालांना जे वेगवेगळे अधिकार असतात त्यामध्ये त्यांचे स विधिमंडळाच्या संदर्भात जे कार्य आहेत म्हणजे विधीमंडळाच्या बाबतीत ते कोणतेही कार्य करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो त्याला विधीविषयक अधिकार म्हणतो कायदे मंडळाच्या संदर्भातले मग बघा राज्य विधीमंडळामध्ये म्हणजे जेव्हा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्यानंतर जे पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशानंत अधिवेशनानंतर ठीक आहे पहिलं जे अधिवेशन होईल त्याच्यानंतर आणि प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपाल अभिभाषण करत असतात सो हे विधान बरोबर आहे विधानसभा विसर्जित करणे हा त्यांचा विधानसभेच्या संदर्भातला अधिकार आहे अगदी बरोबर आहे पण कधी जर राज्य सरकार हे कशात गेलं असेल अल्पमतात गेलं असेल तर किंवा जनतेचा विश्वास धारण करत नसेल तर आणि अध्यादेश जारी करणे हा त्यांचा जो आहे हा पण कायदेविषयक अधिकार आहे म्हणजे जेव्हा राज्य एक गृही असेल किंवा द्विगृही असेल अशा वेळेस एका किंवा दोन्ही सभागृहाचे जेव्हा अधिवेशन चालू नसेल किंवा एक गृही असेल तर फक्त विधानसभेचे आणि द्विगृही असेल तर विधानपरिषद किंवा विधानसभेचे किंवा दोघांचीही सभा अधिवेशन चालू नसेल आणि निकडीचा कायदा करण्याची गरज पडली असेल अशा वेळेस तो अध्यादेश जाहीर करू शकतो ठीक आहे सो त्याच्यामुळे एबीसी आपल्याला उत्तर पाहिजे बघा इथं बी येत नाही त्याच्यामुळे निघून गेलं इथं ए येत नाही त्याच्यामुळे निघून गेलं इथं सी नाही त्याच्यामुळे निघून गेलं सो त्याच्यामुळे डी आपल्याला करावं लागेल आणि एक लक्षात ठेवायचं मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा त्यांच्या कार्यकारी अधिकारांपैकी एक अधिकार येतो जरी कोणत्या पुस्तकात व्यवस्थित मेन्शन नसेल तरीही बघा भारतीय संसदेने दोन हजार एक मध्ये कायदा करून ठीक आहे कोणत्या मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार कोणत्या वर्षापर्यंत बघा लक्ष द्या काय झालं होतं एकोणवीसशे शहात्तर मध्ये जेव्हा भारताचं पहिलं त्यावेळेस डॉक्टर करण सिंह हे हो भारताचे आरोग्यमंत्री होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पहिलं लोकसंख्या धोरण जाहीर केलं होतं आणि यामध्ये असं सांगितलं होतं की लोकसंख्या वाढीला आढा आळा घाला आणि अशा वेळेस हे जे स्टेट आहेत साऊथमधले यांनी लोकसंख्या काय करण्यासाठी ठीक आहे लोकसंख्या कमी करण्यासाठी बरेच सारे प्रयत्न केले हे यशस्वी झाले तुलनेने या वरच्या राज्यांनी हे प्रयत्न केलेने यांची भरमसाठ लोकसंख्या वाढ झाली आणि एक लक्षात घ्यायचं कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या जागा लोकसभेच्या जागा आणि राज्यसभेच्या जागा काही प्रमाणात ह्या काय असतात आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपती नाही म्हटलं तरी चालतं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसंख्या हा फॅक्टर मोठा असतो म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांच्या लोक लोकसंख्ये लोकसभेच्या जागा जास्त ठीक आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचा जो असतो ठीक आहे आपण काय म्हणतो रेशो वोटिंग पॉवर हा जास्त असतो मग सो त्यामुळे या साऊथच्या स्टेटनी काय म्हटलं की बाबा हे बघा आम्ही लोकसंख्या कमी करून आम्ही नुकसान करून घेतलं का स्वतःचं वित्त आयोग जेव्हा वाटा देतो वित्त आयोगही वाटा देतो तेव्हा लोकसंख्या मोठा निकष ठेवतोय मग आम्ही चूक केली का आम्ही देशाचं भलं बघितलं आहे चूक केली का संसदेनं म्हटलं रडू नका तुमच्यासाठी आम्ही तरतूद करतो दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीस नंतर जी जनगणना होईल त्या जनगणनेपर्यंत आम्ही लोकसंख्या फ्रॉच करतो आणि लोकसंख्या आम्ही एका एक एकोणीसशे एकाहत्तरचीच काय करू ग्राह्य धरू म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर नंतरच हे बदल झाले ना लोकसंख्या कमी करणे वगैरे सो एकोणीसशे एकाहत्तर ज्यावेळेस सर्व समान पातळीवर होते तीच लोकसंख्या आम्ही काय करू थे आणि हे आणि जर तुम्ही विधानसभेच्या संदर्भात बघितलं तर दोन हजार एक आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा हा लक्षात चलो म्हणजे त्या वर्षीची लोकसंख्या ग्राह्य पकडली जाते हा प्रश्न बघा जरा वेगळ्या अँगलने विचारला जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखादं मतभेद असतो बघा भारतात जर कायदा करायचा असेल तर तो लोकसभा राज्यसभा यांनी स्वतंत्रपणे काय केला पाहिजे मान्य केला पाहिजे आणि नंतर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्याच्यावर स्वाक्षरी केली पाहिजे पण मला एक सांगा जर लोकसभा किंवा राज्यसभा या दोघांमध्ये भांडण असतील एखाद्या विधेयकाबद्दल जसं हुंडाबंदी कायदा होता मग जर यांच्यामध्ये विवाद असतील तर मग हे विवाद दूर करण्यासाठी आपल्याला यांची संयुक्त बैठक घ्यावी लागेल नाही का नवरा बायको जेव्हा दोघं भांडायला लागतात तेव्हा जो मध्यस्थ असतो तो, तो, तो बसतो आणि दोघांच्याही समोर घेऊन दोघांची समजूत घालतो अशा वेळेस वन झिरो एटमध्ये संयुक्त सभा दिलेली आहे आणि या संयुक्त सभा बोलावतात कोण असं विचारलं बोलावण्याचा संविधानिक अधिकार जो आहे ना हा राष्ट्रपतीला आहे एकशे आठ नुसार आणि अध्यक्ष कोण पद कोण भूषवतात तर लोकसभेचे अध्यक्ष ठीक आहे आलं का लक्षात अशा प्रकारे कळलं त्याच्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे भारतीय राष्ट्रपती पुढचा प्रश्न राज्यपालाच्या नियुक्तीबद्दल संविधान सभेने कोणता मॉडेल स्वीकार केलाय बघा लक्ष द्या राज्यपालाची संविधान सभेत एक वाद चालू होता संविधान सभेत जेव्हा मसुदा मांडला बाबासाहेबांनी तेव्हा संविधान सभेच्या मूळ ड्राफ्ट मध्ये असं दिलं होतं की ठीक आहे बऱ्याचशा लोकांची मागणी अशी होती की ज्या प्रकारे सीएम हा लोकांचा प्रतिनिधी असतो त्याचप्रमाणे राज्यपाल पण हा लोकांकडूनच नियुक्त करा त्यावेळेस बाबासाहेबांनी काय केलं होतं एक युक्तिवाद मांडला होता त्यांनी असं म्हटलं होतं की बघा की जर सीएम पण हा लोकांचाच प्रतिनिधी असेल आणि राज्यपाल पण हा लोकांचा प्रतिनिधी असेल तर या दोघांमध्ये भांडणं चालू होतील दोघंही म्हणतील मय बळा मय बळा कारण दोघंही लोकांचे प्रतिनिधी आहे आणि तसंही आपण काय केलं आहे दोन काय बनवतोय आपल्या इथे ठीक आहे आपल्या इथे दोन शासक आहेत एक डीजॉर आहे जो नावापुरता आहे आणि एक डी फॅक्टो आहे जो ओरिजिनल आहे तसंच राज्यामध्ये काय होईल डीजॉर जो असेल हा राज्यपाल असेल गव्हर्नर आणि डी फॅक्टो हा सी एम असेल मग आता हे नावापुरतंच जर पद असेल म्हणजे असं नाही बरं मी असं नाही म्हणत की दुय्यमत्वाचं पद आहे फक्त इथं समजून सांगण्यासाठी म्हणतोय हे जर राज्यपाला राष्ट्रपतींप्रमाणे नावापुरतंच असेल तर मग याच्यासाठी कशाला राज्यात ठेवावं म्हणून काय केलं म्हणून आणि एक लक्षात ठेवायचं भारतामध्ये प्रबळ केंद्र बनवलं आहे संविधानकर्त्यांनी सो हा जो राज्यपाल असतो याच्याकडे दुहेरी भूमिका असतो एक हा राज्या राज्याचा राज्या घटनात्मक प्रमुख असतो दुसरं म्हणजे केंद्राचा प्रतिनिधी असतो सो त्याच्यामुळे त्याला केंद्राचं ऐकावं लागतं आणि केंद्राचं जर ऐकत असेल तर त्याची नियुक्ती केंद्राकडून होणं आवश्यक होतं आणि तुम्हाला माहिती आहे प्रबळ केंद्र ही कन्सेप्ट आपण आपली संघ राज्य आपण कुठून स्वीकारला आहे कॅनडा सो त्याच्यामुळे राज्यपाल पद पण कुठून आला आहे कॅनडावरून अलग लक्षात चलो त्यानंतर लास्ट क्वेश्चन संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत भारत म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल ठीक आहे सो so, आपल्या संविधानाचा अनुच्छेद एक, एक काय म्हणतो की इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ द स्टेट ठीक आहे इथं विल बी दिलं विल बी म्हणजे होऊ शकतो इथं शाल पाहिजे होतो ठीक आहे पेपरकर्त्यांनी जो, पेपर जो चूक केली त्याबद्दल मी क्षमा मागतो ठीक आहे आणि स्टेन सेंटेन्स पण चुकीचं दिलंय इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ द स्टेट असं दिलं आहे सो एक एक मध्ये दिला आहे एक मध्ये दोन मध्ये राज्यांची निर्मिती दिली आहे तीनमध्ये राज्यांचं विभाजीकरण किंवा निर्मिती दिली आहे अस्तित्वात असलेल्या आणि चारमध्ये राज्यांची निर्मिती केली किंवा एखादं राज्य नष्ट केलं अशा वेळेस ती घटना दुरुस्ती नसेल असं सांगितलं आणि एक लक्षात ठेवायचं की भारत राज्यांचा संघ आहे भारत संघराज्य का नाही कारण की भारत संघराज्य तेव्हा असतं जेव्हा भारतातील राज्य कराराने एकत्र आली असती पण आपण काय केलं आपण एका देशाला अनेक विभागामध्ये फक्त प्रशासकीय सोयीसाठी निर्माण केलं आहे सो त्याच्यामुळे आपण भारताला राज्यांचा संघ असं म्हणतो सो विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतोय मी तुम्हाला की जो तुमचा क्वेश्चन नंबर पन्नास आहे त्याचं उत्तर एक येईल एकोणपन्नासचं दोन येईल अठ्ठेचाळीसचं चा उत्तर दोन येईल सत्तेचाळीसचं चा दोन येईल त्यानंतर ठीक आहे राज्यपालांमध्ये ए बी सी येईल ठीक आहे पुढे पंचेचाळीसमध्ये फक्त ए म्हणजे दोन येईल चव्वेचाळीसमध्ये उत्तर क्रमांक तीन येईल मूलभूत कर्तव्याचा जो प्रश्न आहे सो त्याच्यामध्ये उत्तर क्रमांक एक येईल फक्त एक अ यामध्ये संविधान सभेमध्ये सव् बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस येईल ठीक आहे त्यानंतर या प्रश्नामध्ये गांधीवादीमध्ये येईल फक्त ए बी सी म्हणजे एक क्रमांक येईल ठीक आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला उत्तर क्रमांक चार येईल क्वेश्चन नंबर एकोणचाळीसमध्ये तुम्हाला उत्तर क्रमांक दोन येईल ठीक आहे केंद्र सरकारचा जो आहे अडतीस यामध्ये तीन येईल ठीक आहे या ठिकाणी सदतीसमध्ये जे आहे सदतीसचं उत्तर हे एक यायला पाहिजे एकच ना हो एकच येईल ठीक आहे हां यस आणि त्यानंतर इथे छत्तीसमध्ये जे उत्तर आहे ठीक आहे सो ते काय काय यायला पाहिजे वरीलपैकी सर्व माझ्या मते यामध्ये फक्त ब बरोबर यायला पाहिजे फक्त ब बरोबर म्हणजे विधान क्रमांक दोन यामध्ये जोड्या जुडवा आहे ठीक आहे याचं उत्तर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे की चारला काय पाहिजे तीन पाहिजे असं उत्तर ठीक आहे आणि नऊला ला एक पाहिजे असं उत्तर ठीक आहे सो हे उत्तर येईल ठीक आहे तीन नंबर आणि यामध्ये जे आहे उत्तर क्रमांक ठीक आहे इथे इथे उत्तर क्रमांक तेराला दोन लागणार कोणता आहे ठीक आहे तेराला दोन लागणारं उत्तर सो हे येईल चार नंबर सो so, विद्यार्थी मित्रांनो हे का तुमचे पॉलिटी आणि आर टी आर टी एस कायद्यावरील प्रश्न थँक्यू सो मच कीप स्टडी जय हिंद अगेन